आरटीओ कार्यालयाच्या वतीने वैद्य वाहन विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून यामध्ये वाळूज महानगर परिसरातील 35 दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबाद प्रादेशिक परिवहन मंडळ म्हणजेच आरटीओ विभागाने वैद्य वाहन विशेष मोहिमेअंतर्गत वाळूज महानगर परिसरात दुचाकी तसेच चारचाकी अशा एकूण 35 वाहनधारकांवर कारवाई करून दंड आकारण्यात आला. रस्ता सुरक्षा समिती नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार औरंगाबाद प्रादेशिक परिवहन मंडळाच्या वतीनं वैद्य वाहन विशेष मोहिमेअंतर्गत विशेष पथक नेमण्यात आली आहे. या पथकाने वाळूज महानगर परिसरात MIDC वाळूज पोलीस ठाण्यासमोर नाकाबंदी करून दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे कागदपत्रे तपासणी केली. वैद्य वाहन विमा नसलेल्या 35 वाहनांवर कारवाई करून दंड आकारण्यात आला. ही मोहीम 21 मे पर्यंत राबवण्यात येणार असून या मोहिमेमध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, मोटार वाहन निरीक्षक धनंजय थोरे, सुहास सुत्रावे, आरती देसाई, सुयोग पाटील यांचे पथक कारवाई करत आहे.